मी एक वेळ असं बोललो होतो की आमचं सरकार आलं तर 4 महिन्यामध्ये आम्ही ओबीसी आरक्षण देऊ शकतो. तेव्हाच अनेक लोकांनी मला ट्रोल केलं होतं. एवढंच नाही तर काही तथाकथित विचारवंत आणि काही नेते हे सातत्याने माझ्यावर आणि केंद्र सरकारवर टीका करायचे, परंतु त्यांच्या टीकेला मी उत्तर हे कृतीत्वनं दिलं आहे. आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील सरकारने कृतीतून उत्तर देऊन जर इच्छाशक्ती असेल तर काय केलं जाऊ शकतं हे या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आम्ही दाखवून दिलेलं आहे. खरं तर या गोष्टी वेळेत केल्या असत्या तर 13/12/2019 नंतर 4 महिन्यामध्ये म्हणजे 2020 सालीच कदाचित आपल्याला हे आरक्षण पूर्णपणे मिळालं असतं किंवा हे कधी गेलंच नसतं. हे आरक्षण स्टँडाऊनच झालं नसतं, हे स्थगितच झालं नसतं. पण त्यावेळी राज्यकर्ते केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवत होते. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.